अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघाच्या वतीने डाक सेवकांच्या विविध मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन करण्यात आलं. सर्व ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाविष्ट करण्यात यावं. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वेतनात सुधारणा करण्यासाठी माजी न्यायमूर्ती प्रमुख असलेली समिती स्थापन करावी. तसंच प्रस्तावित डाक विभागाचं खाजगीकरण थांबवं. या मागण्यांसाठी अखिल भारतीय डाक कर्मचारी संघाच्या वतीनं जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक संपावर गेले आहेत. मात्र संप सुरू होऊन 7 दिवस झाले तरी शासनानं या आंदोलनाकडे लक्ष दिलं नाहीये. म्हणून संघटनेच्या वतीनं सोमवारी रेल्वे स्टेशन इथं रेल रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या घोषणांनी रेल्वे स्टेशन परिसर दणाणून गेला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन तसंच रेल्वे प्रशासनानं मोठा बंदोबस्त लावला होता. गेली 7 दिवस झालं संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत असून शासनाचं डाक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे तसंच आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी आज रेल रोको आंदोलन करण्यात आलं असल्याची माहिती अखिल भारतीय डाक सेवक संघ सोलापूर विभागाचे अध्यक्ष राजकुमार आतकरे यांनी वृत्तवेधशी बोलताना दिली. संघटना महाराष्ट्र सर्कल उपाध्यक्ष व सोलापूर विभागीय सचिव आज आमच्या 10 मार्च पासून केलेल्या बेमुदत संपाचा 7वा दिवस आहे. परंतु प्रशासनाला कुठल्याही पद्धतीची जाग येत नाही याचा निषेध म्हणून आज आम्ही हे रेल रोको केलेलं आहे. आणि रेल रोको केल्यानंतर तरी या प्रशासनाला जाग यावी हे ग्रामीण डाक सेवक 157 वर्षापूर्वीचे जे होते ते आज राहिलेले नाहीत. आणि आज हे माझे ग्रामीण डाक सेवक सर्व रेल रोकोच्या रस्त्यावर उतरलेले आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अशीच पूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलनं छेडली जातील याची नोंद घ्यावी. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विडी इंगळे, आरबी वाघमारे, एनएम चव्हाण, सुहास देशमुख, घनश्याम क्षीरसागर, एसएम कलशेट्टी, एस के स्वामी तसंच डाक सेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.